नमस्कार, आज आपण बोटनेक ब्लाउजच्या मुंढ्याला कशा पद्धतीने आकार दिला गेला पाहिजे हे अगदी सोपं करून सांगणार आहे. बऱ्याच वेळेस आपण बोटनेक ब्लाउज शिवतो पण तो गळ्याच्या ठिकाणी मागच्या बाजूने खेचल्यासारखा होतो, ओढल्यासारखा होतो. तर तो का होतो ते पण सांगते आणि मुंढ्यांचे प्रॉपर आकार कशा पद्धतीने दिले गेले पाहिजे हे सांगते. त्याकरता इथे आपण आता पाठीच्या भागाची एक डायग्राम काढूया आणि त्यावर तुम्हाला मी सांगते कशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापासाठी 28 पासून 48 छातीपर्यंत कोणत्याही मापासाठी कशा पद्धतीने मुंढ्याचे आकार द्यायचं हे अगदी सोपं करून सांगते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावे व्यवस्थित समजणार आहे. आणि नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता ह्या ठिकाणी आपण प्रथम उंचीचे माप घेऊया. ब्लाऊजची उंची घेताना प्रॉपर घ्या, उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं. आता 13 इंच उंची आहे, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. आता ह्या ठिकाणी आपण हे 32 छातीच्या मापाचे पॅटर्न बनवूया. याचं बोटनेक करायचं आहे त्यामुळे आता शोल्डरचं माप घेताना आपल्याला हे मोठं माप घ्यावं लागणार आहे. वरचा गळा माझा अगदी छोटा 1 इंचाचा आहे आणि खालच्या बाजूला मी वेगळा आकार इथे घेणार आहे त्यामुळे इथे शोल्डरचं माप घेतलेलं आहे 6.25 इंच. मुंडाखोलीचं माप पण घेतलं 6.25 इंच. मग हे 6.25 इंचाचं मार्किंग केल्यानंतर इकडनं पण हे अंतर आपलं प्रॉपर 6.25 इंच आलेलं आहे की नाही हे चेक करून घेणं गरजेचं आहे. जर हा आकार तुमचा इकडे तिकडे गेला तरी तुमचं ब्लाउज बिघडू शकतं. मग त्यानंतर इथे छातीच्या घडीचं माप टाकायचं. छातीचा 4 भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे ऍड करायचं आहे. हे 8 इंच छातीचा 4 भाग, यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. बऱ्याच वेळेस आपण मुंड्यांचे प्रॉपर आकार न दिल्यामुळे मुंड्यामध्ये ब्लाउजला घोळ पडतो, तर तो पडू नये त्याकरता ह्या छोट्या ट्रिक्स आहेत. आणि आपण काय करतो, ज्यावेळेस मुंड्यांचा आकार देतो ह्या मुंडाखोलीच्या रेषेला हात टेकवतो मागच्या मुंड्याचा आकार देताना, तर हात ह्या रेषेला कुठेही टच करायचा नाहीये म्हणजे आपल्या ब्लाउजला ह्या ठिकाणी खेचल्यासारखा होत नाही. मग इथे गळाखोलीचं अंतर टाकून घेऊया. आता गळाखोलीचं अंतर टाकताना तुम्हाला तयार शोल्डर जेवढा हवाय तिकडनं मोजून मग बाकीची राहिलेली गळाखोली ठेवली तरी देखील चालेल, किंवा तुम्हाला इकडनं जर गळाखोलीचं अंतर टाकायचं असेल तेही टाकलं तरी देखील चालतं. आता हे 3.5 इंच टाकलं. वरचा गळा छोटा आहे 1.5 इंचाचं, हे 1.5 इंचाचं मार्किंग करून हा चौकोनी बॉक्स आधी बनवून घेते आणि इथे गळ्याला पसरट आकार देऊन घेतला. हा झाला आकार. मग आता मुंड्यांचे आकार द्यायचे कसे, ज्यावेळेस आपल्याला बोटनेक करायचं आहे त्यावेळेस या मुंडाखोलीचं जे अंतर आहे इथून बाहेरच्या बाजूला आपल्याला हे 1/2 इंचाचं मार्किंग करायचं आहे. हे मार्किंग वरती शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचं. हे जोडल्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून ह्या कोपऱ्यातच आपल्याला फक्त हा आकार द्यायचा आहे, पूर्ण वरतीपर्यंत हात नेण्याची गरज नाहीये. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. सेम अशाच पद्धतीने मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा म्हणजे फिटिंग करताना मागचा पुढचा भाग पण ह्या पॉइंटला मॅच होणार आहे आणि ब्लाउज तुमचा इथे खेचल्यासारखा पण होणार आहे. आणि पुढच्या मुंड्याचा आकार देताना आतमध्ये 1/2 इंचावर मार्किंग करायचं. हे अंतर इकडे शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचं आहे आणि ह्या पॉइंटला ह्या ठिकाणी आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. सेम अशा पद्धतीने मुंड्यांचे आकार देणं गरजेचे आहे. काय होतं, आपण प्रॉपर आकार देत नाही त्यामुळे आपल्या ब्लाउजला मुंड्यामध्ये खेचल्यासारखं होणं, ओढल्यासारखं होणं, गळा व्यवस्थित न बसणं, त्यामुळे हे प्रॉब्लेम्स होतात. तसंच हे मुंडाखोलीचं पण जे अंतर आहे, जेवढा ब्लाउजचा गळा छोटा आहे तेवढं आपल्याला शोल्डर पण मोठं घ्यावं लागतं आणि मुंड्याचं माप पण मोठं घ्यावं लागतं. कोणत्याही मापाचं ज्यावेळेस तुम्हाला ब्लाउज शिवायचा आहे तर प्रॉपर शोल्डर मुंडा ही मापं व्यवस्थित टाका म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ पडणार नाही. आणि कोणत्याही मापासाठी कॅल्क्युलेशन करताना हे मुंडाखोलीची जी रेष आहे त्याच्यापासून 1/2 इंच बाहेरच्या बाजूला, 1/2 इंच आतल्या बाजूला हे घेऊन हे पट्टीने जोडा आणि मुंड्यांचे आकार अशा पद्धतीने द्या म्हणजे तुमच्या ब्लाउजला कुठेही खेचल्यासारखं ओढल्यासारखं होणार नाही आणि ब्लाउज तुमच्या अंगामध्ये अगदी परफेक्ट बसेल. आणि तुमच्या अजून काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. धन्यवाद.